पुढच्या बातमीकडे. अकाली पावसानं झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी शेतकऱ्यांना हेक्टरी 8,000 रुपये मदत जाहीर केली आहे. हिशोब करता शेतकऱ्यांना गुंठ्याला यानुसार केवळ 80,000 रुपये मदत मिळणार आहे. बागायती पिकांना गुंठ्याला केवळ 180 रुपये मदत देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना जखमावर मीठ चोळण्याचा हा प्रकार आहे, अशी टीका अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉक्टर अजित नवले यांनी केली आहे. अवकाळी पावसाने ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्याला राज्यपालांच्या वतीनं हेक्टरी 8,000 रुपयाची मदत जाहीर करण्यात आली आहे. हिशोब केला तर एका गुंठ्याला केवळ 80 रुपये मदत. बागायतीची पिकं आहेत ज्याचा उत्पादन खर्च लाखो रुपयांमध्ये असतो. द्राक्ष बागायतदार शेतकरी आहेत, आमचे इतर बागायतदार शेतकरी आहेत, कोट्यवधी रुपयांचं आज नुकसान झालंय. गुंठ्याला 180 रुपये शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांचा तळतळाट किती घ्यावा याला मर्यादा आहेत. शेतकऱ्यांच्या जखमांवर किती मीठ चोळावं याला काही मर्यादा आहेत. जे राजकीय पक्ष आमच्या बांधावर आले, राजकीय नेते आमच्या बांधावर आले, शेतकऱ्यांचं दुखणं त्यांनी पाहिलेलं आहे. आज गुंठ्याला 80 रुपये मदत तुम्ही आम्हाला देताय. 180 रुपये आमच्या बागायतदार शेतकऱ्यांना गुंठ्याला तुम्ही मदत देताय. याच्यापेक्षा जास्त तळतळाट हा शेतकऱ्यांचा घेता येणार नाही, ही सीमा झाली. तळमळून विनंती आम्ही किसान सभेच्या वतीनं करतोय, तातडीनं पुनर्विचार करा. भरीव मदतीची मागणी आम्ही करतोय. एकराला किमान 25,000 रुपये आज शेतकऱ्यांना दिले तरच थोडीफार राहत ही शेतकऱ्यांना मिळणार आहे. ही जी काही मदत केली आहे ती जखमांवर मीठ चोळणारी आहे. अजून त्यांनी एक अट टाकलेली आहे, केवळ 2 हेक्टर पर्यंतच मदत दिली जाणार आहे. बाकी शेतकऱ्यांचं तुम्ही काय करणार आहे? कोरडवाहू शेतकऱ्यांच्या 7-12 जरा जास्त जमिनी आहेत. आदिवासी भागामध्ये खाते फुटलेले नाहीत, त्याच्यामुळे अनेक शेतकऱ्यांची संयुक्त खाते आहेत. आज पंचनामे करताना पुरेसे पंचनामे झालेले नाहीयेत. उभ्या पिकांना तुम्ही मदत जाहीर केली, मात्र ज्या पिकांचं आम्ही कापणी केलेली आहे, रचून ठेवलेली आहे, त्या पिकांबाबत अजून ब्रश शब्द काढलेला नाही. मला असं वाटतं की याच्यापेक्षा संतापजनक गोष्ट असू शकत नाही. हे 80 रुपये आणि 180 रुपये हे आमच्या सगळ्या दुःखांची चेष्टा करणारी गोष्ट आहे. राज्यपालांनी, केंद्र सरकारने आणि राजकीय पक्षांनी याचा पुनर्विचार केला पाहिजे. पुन्हा आम्ही किसान सभेच्या वतीनं मागणी करतोय, किमान एकरी 25,000 रुपये मदत द्या, तरच दिलासा शेतकऱ्यांना मिळणार.